तांबे हॉस्पिटल एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी पेसमेकर इम्प्लांट हार्ट अटॅकवर तात्काळ उपचार त्याचबरोबर जन्मजात हृदयविकाराची तपासणी हृदयाचं छिद्र बंद करणं या सर्व शस्त्रक्रिया तांबे हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. पत्ता नवीन अकोले रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर. अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड 31 डिसेंबरला होणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक नगर येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. या बैठकीसाठी राधाकृष्ण विखे, राम शिंदे, शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, भानुदास बेरड यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या उमेदवारीसाठी भाजपाचा उमेदवार देण्यात येणार आहे. त्यासाठी कोणता पॅटर्न वापरायचा तो वापरू, तर 31 डिसेंबरला नवा पॅटर्न दिसेल आणि उमेदवार कोण होईल हे देखील कळेल, असं आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर देखील टीका केली. उद्धव ठाकरे सरकार गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं, मात्र आता 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यासाठी रोज वेगवेगळे आदेश निघतायत, अटी लादल्या जातायत, त्यामुळे सरकारची कर्जमाफी फसवी आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त पिकांना सरसकट 25,000 रुपये नुकसान भरपाई देऊ असं सांगितलं होतं, आता ते का देत नाही? कर्जमाफी, नुकसान भरपाई अशा अनेक मुद्द्यांवर ते गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहेत, अशी टीका यावेळी राधाकृष्ण विखे यांनी केली. पक्षाच्या नेत्यापुढे भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे बाहेर बोलायची नाही, तिची भूमिका नाही आहे. पक्षांतर्गत ज्या भूमिका आहेत त्या पक्षासमोर मांडा लागतात, ते मांडल्या मी. बाहेर बोलायची जरी नसली तरी हे वास्तव लोकांपुढे आलेलंच आहे की जे भाजपला अपेक्षित होतं की विखे भाजपमध्ये आल्यानंतर भाजपची जिल्ह्याची ताकद वाढली, पण प्रत्यक्षात ती कमी झालेली आहे. आता प्रत्येकाचं परसेप्शन आहे, तुमचं मत ते आहे, जनतेचं मत आम्हाला माहिती आहे. तुम्ही स्वतःच मत तयार करत असेल हरकत नाही, तसं ते तुमचं व्यक्तिगत मत आहे. सर, 12 युद्धजी जो तुम्ही नारा दिला होता, मग त्यात कशात कमी पडलो? नाही, असं आहे की निवडणुकांमध्ये सगळ्याच पक्षाचे नेते घोषणा देत असतात. आता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस नेते म्हणत होते आमच्या 100 जवळ जागा घेतली, आल्यात का? 70 आल्या ना त्यांच्या. काँग्रेस लोक म्हणतो आम्ही आम्ही खरी सत्ता आणू आपण महत्वाचं. त्यामुळं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यामध्ये उत्साह वाढतो, आपण लोकांचा उत्साह वाढला पाहिजे, आत्मविश्वास राहिला पाहिजे, भूमिका वाढतो आपण राजकारणात. 12-0 झाला पाहिजे, ती काही त्या म्हणणं काही नव्हतं. आता मग जी लोक राज्यपातळीवरचे नेते आम्ही 100 जागा जिंकू असं म्हणत होती, त्यांच्या जागेला 50 जागा आल्या, त्यानंतर काय करू जाणार? मग त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, मग तुम्ही 100 जागा कसे भरसे म्हणत होता? असं की राजकारणामध्ये परसेप्शन असतं, आम्ही जागा बहुमत आणू, जागा जिंकू. एक पक्ष नेतृत्वाला आमच्या पक्षाची भूमिका मांडतो, तर आमच्या पक्षाच्या लोकांना वाटलं पाहिजे की आपला पक्ष ताकद आहे. ठीक आहे, काही अनुभवाला यश मिळालं नाही असं दूर आपण करायला, पण त्याच्यामध्ये एवढ्या लोकांना, इतक्या लोकांनी ते 12-0 आमच्या काही राष्ट्रवादीच्या मंडळीसारखं म्हणतात. आता जे जिल्हा अध्यक्ष आहेत जे राष्ट्रवादीचे, ते स्वतः ग्रामपंचायत निवडू शकले त्या गावच्या, भूमिका दाखल करत असतो लोकांची. पण यापूर्वी राजकारण पाहता तुम्ही ज्या घोषणा केल्या किंवा तुम्ही नियोजन केलं त्याप्रमाणे झालेले, इथं एखाद्या वेळी एवढं मोठं अपयश कसं मिळवा? असं अपयश असं काही नाही, राज्यभरामध्येच शेवटी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्ष आलीच आहे निवडणूक महाराष्ट्रामध्ये. 105 जागा असताना सगळ्यात मोठं पक्ष निवडणार आहे. असं काही नाही की ज्या पक्षाला यशाची अपेक्षा नव्हती त्यांना काही पाहण्यापेक्षा यश मिळालं राज्यामध्ये. असं काही राजकारणात शेवटी जनतेची कशी भावना तयार होते, त्या शेवटी मतदाराच्या पुढे आपण आपली भूमिका आपण मांडत राहतो. अंतिमता निर्णय निवडणुकीमध्ये मतदारच घेत असतो ना. मग आता हा वाद मिटलाय की पुढे त्याचे परिणाम पडतात जाणवत राहतील कार्यकर्ते पद्धतीकडे? मला वाटत नाही काय, तर आमच्यात काही वाद शिल्लक काय म्हणून पक्षश्रेष्ठीपुढे आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे अध्यक्ष, आणि पक्षश्रेष्ठी ज्यावेळी निर्णय घेतील तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायचा आहे. हे काल ठरलं आहे, मग उद्या जो काही त्यांच्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीचे स्थापन करणार आहे, त्यामुळे तसे काही मला वाटत नाही. आपण पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पक्ष जो भूमिका जो निर्णय घेतो तो मान्य करायचा. सध्या शालिनीताई विद्यमान अध्यक्ष होत्या, तर त्यांनी जर आपल्याला सपोर्ट मागितला भाजपला, तर भाजप त्यांना सपोर्ट देईल का? ऍबिलिटी केलं सगळं ते आपण 31 तारखेलाच मला वाटतं काय शेवटी एक ह्या सगळ्या राजकीय व्यवरचनेमध्ये ज्या काही गोष्टी करायच्या असतात तर त्या योग्य वेळी तो निर्णय करावा लागतो. या विषयावर कोर कमिटीची काही चर्चा झाली नाही? त्याच्यावर चर्चा.
दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.